आज आशा उद्याच्यामध्ये आपण भेटणार आहोत चिमुकल्या साक्षी सावंतला. तायक्वांदो या खेळामध्ये तिला बेस्ट फायटरचा पुरस्कार मिळाला आहे. लढत लढत तिनं परिस्थितीलाही पराभूत केलं आहे आणि परदेशात देखील तिच्या कामगिरीची दखल घ्यायला लावली आहे. साक्षी दिगंबर सावंत मुंबई सेंट्रलमध्ये छोट्याशा खोलीत राहणाऱ्या साक्षीची जिद्द मात्र पर्वता एवढी. साक्षी तायक्वांडोमध्ये पारंगत आहे. मुंबईतल्या गिरण्या बंद झाल्या आणि साक्षीच्या वडिलांची नोकरी गेली. आई शिवणकाम करते. साक्षीनं तिसरीत असताना तायक्वांडो खेळायला सुरुवात केली. नुकत्याच कोरियामध्ये झालेल्या तायक्वांडो कल्चर एक्स्पोत साक्षीनं 2 रौप्य आणि 2 कांस्य पदकं मिळवलीत. या खेळातली आत्तापर्यंत 50 ते 60 प्रशस्तीपत्रकं आणि 35 पदकं साक्षीनं मिळवलीत. कोरियाला जायचं म्हणजे मोठा आर्थिक प्रश्न साक्षीच्या कुटुंबियांसमोर होता. पण साक्षीची आई खंबीरपणे साक्षीच्या पाठीशी उभी राहिली आणि या माऊलीनं पदरमोड करून साक्षीला कोरियाला पाठवलं. मुलीनंही आईच्या कष्टाचं सोनं केलं आणि 2 पदकं मिळवली. 3rd स्टँडर्डपर्यंतपासून खेळत होते. आता मी 10th स्टँडर्डला आहे. मला 50 मेडल्स आहेत. गव्हर्नमेंट मॅचेस मी 4 वेळा खेळले. इंटरनॅशनल एव्हरी इयर 2 ते 2 असते किंवा 3 असते. आणि नॅशनल स्टेट डिस्ट्रिक्ट होत असली आणि याचं श्रेय मी माझ्या पॅरेंट्सला आणि सरांना देते. त्यांच्यामुळे आज मी इथपर्यंत पोहोचले. मी गोलसाठी तयारी केली तर एकदा मला बेस्ट फायटर पण भेटलेलं अवॉर्ड गुरुकुलमध्ये. कारण ती 2014 तिची खूप इच्छा होती की मला जायचं आहे कोरियाला. सर बोलले की बघा तुम्हाला जमत असेल तर आपण तिला घेऊन जाऊया. कारण आम्ही परिस्थिती नसताना सुद्धा आम्ही ॲडजस्टमेंट करून आम्ही तिला पाठवलं. त्यात तिला यश मिळालं. राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये झालेल्या त्वायकांडो स्पर्धांमध्येही साक्षीनं दिमाखदार कामगिरी केली आहे. साक्षीला त्वायकांडो खेळामध्येच करिअर करायचं आहे. यासाठी साक्षीला मनपूर्वक शुभेच्छा. मनात जिद्द असली की परिस्थितीलाही हरवता येतं हे साक्षीने दाखवून दिलं. साक्षीचं या यशाबद्दल कौतुक. तिचं या यशाने अनेकांना प्रेरणा मिळणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी भोसलेसह रमण जगताप, झी मीडिया, मुंबई.